आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या गावात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रशांत गडाख यांनी संवाद मेळाव्यातून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केलंय. मुरकुटे यांच्यावर जोरदार टीका गडाख यांनी केलीये. यावेळी त्यांचा लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत गडाखांनी मुरकुटे यांचा व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका केली आहे. यावेळी गडाख म्हणाले, मुरकुटे यांनी फक्त रस्त्यांची कामं केली, त्याच्यात पण खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलाय. संपूर्ण रस्ते निकृष्ट झाले, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही, पाण्याचं नियोजन त्यांना जमलं नाही. मुरकुटे यांनी फक्त स्वतःचा आणि नातेवाईकांचा विकास केलाय. तयारीला लागा, 1.5 महिना उरलाय, एक एक मत आपल्याला मिळवायचं आहे असं कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलंय. या संवाद मेळाव्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केलाय. भुंगे लाव, गावागावात महिला ऐकती प्रशांत गडाखांचं भाषण, गावागावात ऐकती, पुरुष मंडळी ऐकती, तरुण मुलं ऐकती. मला असं वाटतं ह्या गावात 4-5 कर्मचारी आहेत आपले, पण मी या गावाला सांगू इच्छितो, डायरेक्ट बोलायचंय मला आज रोखोक, की तुम्ही तर लोकसभेला दाखवलंयच, मला वाटतं इथं सभा घेतली, सगळ्यांची माफी मागितली, 5 वर्षात माफी मागायची वेळ काय? 5 वर्षात तुम्ही कुठं चुकलो असल, काही झालं असल, चूक लगेच 5 वर्षात चूक म्हणायची वेळ का आली, माफी मागायची वेळ का आली, याच चिंतन आत्मपरीक्षण आमदारांनी केलं पाहिजे. एवढं मोठं गाव तुम्हाला 2-2 किती हजार स्लिप दिलं तुम्ही गावकऱ्यांनी, विधानसभेला 98 221 35 555 परत थोडा वेळ देतो पेन आणि कागद लिहायला, म्हणजे काही कारखान्यात लावलेत, एक एज्युकेशन मध्ये लावलेत, 1000 लोक रिटायरमेंट होणार आहेत. मला तुम्ही रात्री फोन करा, गपचूप फोन करा आणि काही उघड भेटा. या गावातले 100 लोक मी नोकरीला लावून दाखवतो, पण या गावात माझी अट एवढीच आहे की या गावाने मला शंकरावला फक्त 1 मत जास्त द्यायचं, एवढीच अट. तेवढा 1 शब्द फक्त माझा पाळा, पुढच्या पंचवर्षीला येईल त्यावर राम मंदिराचं शपथ घेऊन सांगतो की तुमचं 100 लोक लावले नाही तर परत या गावात पाऊल ठेवणार नाही. आणि मला उद्यापासून लगेच फोन सुरू झाली पाहिजे या गावात, आणि मला माहिती फोन सुरू होती, पण मला 1 मत जास्त पाहिजे, आणि त्याच्यापेक्षा जास्त मत दिलंच तर मग तुमचं गावाचं पुढचं कल्याण पहा. वाटोळ केलं तुमच्या गावाने, गावाचं ह्या माणसाने अनेकांचं वाटोळ केलं, अनेकांचे प्रपंच त्या ठिकाणी उभे आडवे केलेले. त्यांनी हा गावा फिरतो लबाड लबाड लबाड, किती असं